ओके, गुड आफ्टरनून टू ऑल. वेलकम टू बॅक. इन प्रिवियस लेक्चर वी डिस्कस, आपण यूट्यूबचा मी तुम्हाला व्हिडिओ चांगला दाखवला होता की तिथं की ज्याच्यामध्ये आपण हायड्रा सक्सेशन बघितलं, हायड्रोसीएरफ म्हटलं आहे ज्याला, त्याचा आपण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. त्याचबरोबर छोटा अजून एक व्हिडिओ त्याबरोबर मी टाकला होता की ज्याच्यामध्ये खूप छान ॲनिमेशन होती की ज्यामुळे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, आता त्या व्हिडिओमधून तुम्हाला बरंच काही समजलं असेल. आता आपल्या विद्यापीठानं जे आपल्याला परीक्षेसाठी जे कंटेंट दिलं आहे ते कंटेंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ओके, अजून एकदा तरी मी तुम्हाला ओव्हरलुक करून सांगतो की हायड्रोसीयर्स दॅट इज अ व्हेन सक्सेशन स्टार्ट फ्रॉम ऑर वॉटर दॅट इज अ लेक पॉन्ड्स, दिस इज नोन ॲज द हायड्रोसीयर्स. म्हणजे जर पाण्यामधून आधी अगोदरचं आपण जे सक्सेशन बघितलं, प्रायमरी सेकंडरी सक्सेशन, हे मोस्ट ऑफ दी स्टार्ट ऑन द लँड्स, बट इन दी हायड्रोसीयर्स ओके दिस सक्सेशन इज स्टार्ट विद इन द वॉटर, लाईक एक्झाम्पल लाईक द पॉन्ड्स ऑर लेक. ओके, दिस इज नोन ॲज द हायड्रोसीयर्स. आता जेव्हा हायड्रोसीयर्स असतं म्हणजे काय, एखाद्या सुरुवातीच्या वेळेस एक तळ, म्हणजे कन्सिडर करायचं की आपल्यासमोर एक तळ आहे, की सुरुवातीला त्या तळ्यामध्ये काय होत असतं की ॲट द इनिशियल स्टँड लार्ज नंबर ऑफ मायक्रोस्कोपिक, ओके मायक्रोस्कोपिक ॲज वेल एज द लार्ज अमाऊंट ऑफ ऑल्गी लाईक दॅट इज स्पायरोगायरा, झायमिया, ओके ब्ल्यू ग्रीन अल्गी, ह्याच्या त्या मोठ्या प्रमाणामध्ये याची ग्रोथ होते. ते तळाय पूर्णपणे त्या अल्गीन आच्छादलं जातं. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला आपण जर तुम्ही जर बघितलं असेल, अशा ठिकाणी जर गेला तुम्ही, की ज्या ठिकाणी कसल्याच टाईपचं हे नाही. बऱ्याच वेळा आपण गावाच्या बाहेर गेलो किंवा गावामध्ये एखादं तळ असतं, खूप जुनं प्राचीन तळ आहे की जे खोदलं नाही बऱ्याच वर्ष, तसंच पडून अवस्था आहे, तर त्यामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेवाळ साचलेला दिसतं आपल्या त्यावरती. तसंच म्हणजे काय, ती शेवाळ साचणं ही म्हणजे काय, दिस इज अ सक्सेशन प्रोसेस, दिस विल बी स्टार्ट ॲज द सक्सेशन प्रोसेस. की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्गी त्यावरती डिपॉझिट होतात, त्याचबरोबर त्याला त्या स्टेजला आपण म्हणतो फायटोप्लँक्टॉन स्टेज म्हणतो. आपण त्या स्टेजला आपण काय म्हणतो, फायटोप्लँक्टॉन स्टेज. फायटोप्लँक्टॉनबरोबर काही झोप प्लँक्टॉन्स असतील, छोटे छोटे लार्वे इन्सेक्टचे वगैरे, त्याचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काय होतं, दॅट इज अ क्रिएशन ऑफ दिस झू प्लँटॉन ऑल्सो टेक प्लेस. देअरफोर त्यामुळे काय, मोठ्या प्रमाणामध्ये अल्गी झाल्या, झू प्लँटॉन झालं, परंतु त्यांची एक लाईफ सायकल एक शॉर्ट असते. त्यांची लाईफ सायकल म्हणजे ज्यावेळेस त्यांची लाईफ सायकल समाप्त होते, ज्यावेळेस एंड होतं, त्यावेळेस काय होतं, त्यांच्या बॉडीचं डेड होते, त्यांची बॉडी आणि त्याचं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, डेड ऑर्गॅनिक मॅटर, ओके, ज्या मग तिथं बॅक्टेरिया असतील ओके पाण्यामधल्या, त्या काय करतात तर त्याचं डिग्रेडेशन करतात, आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर हा काय केला जातो, तर त्याच्यामध्ये साठवला जातो. त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर हा ॲड केला जातो. त्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळाचं सॉइल फॉर्मेशन प्रोसेस सुरू होते, आणि तळ्याची जी खोली आहे ती कमी कमी होत जाते, शॉलो बनत जातो. ओके, म्हणून पहिली स्टेज आहे ती काय असती, फायटोप्लँक्टॉन स्टेज आहे. दुसरी स्टेज आता काय झालं की आता पाण्यामध्ये ज्या तळ्यामध्ये आहे तिथं ऑर्गॅनिक मॅटर, न्यूट्रियंट अवेलेबल झाले, त्याचबरोबर माती पण तिथं मिळाली, त्यामुळे तिथं ज्या काही सबमर्ज्ड हायड्रोफाईट असतात, जे रोटेड सबमर्ज स्टेज, दुसरं जे आहे ते रोटेड सबमर्ज आहे, जे त्याचं काय होतं, इथं ते ग्रोथ व्हायला सुरुवात करते. ते प्लांट काय होतात तिथं ग्रोथ व्हायला सुरू होते, ते रोटेड सबमर्ज स्टेज त्याची स्टार्ट होते, की त्यामध्ये पाण्यामध्ये उगवून येतात ते. आता ह्याचं पण काय, मोठ्या प्रमाणामध्ये हे काय होतात, ते डॉमिनंट होतात रोटेड सबमर्ज स्टेजमध्ये, आणि ज्यावेळेस ह्यांची लाईफ सायकल एंड होते, त्यावेळेस ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतील, न्यूट्रिएंट असतील, ते काय करतात, त्या जमिनीमध्ये ॲड करतात त्या तळ्यामध्ये. त्यामुळे इथं जर बघितलं तुम्ही तर इथं तळ्याची काय होते, परत एकदा लांबी जी खोली आहे ती कमी होते, कारण ऑर्गॅनिक मॅटर डिपॉझिट होतो, सॉइल फॉर्मेशन प्रोसेस स्टार्ट होते, त्यामुळे ते शॉलो शॉलो बनत जातं. ओके, त्यानंतर दुसरी जी स्टेज आहे ती फ्लोटिंग स्टेज आहे, ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस ऑर्गॅनिक मॅटर ॲड केला असेल, त्यामुळे न्यूट्रिएंट अवेलेबल असतील, त्यावेळेस एका प्लांटसाठी ती कंडिशन अनअवेलेबल राहते आणि दुसऱ्यासाठी ती फेवरेबल राहते. त्यानंतर फ्लोटिंग स्टेजमध्ये मग निम्फे असतील, म्हणजे कमळ असेल, लोटस ज्याला आपण म्हणतो, त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये पिस्टी असेल, हायड्रिला असेल, आयझोल असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये काय होतात, परत ग्रोथ व्हायला सुरुवात होते, न्यूट्रिएंट अवेलेबल असल्यामुळे न्यूट्रिएंटची परत फ्री एंट्री होते, त्यामुळे ह्या प्लांट इझिली अवेलेबल होतात, आणि फ्लोटिंग हायड्रोफाईट मोठ्या प्रमाणामध्ये त्या तळ्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, ज्यावेळेस त्यांची डेट होईल, ऑर्गॅनिक मॅटर असेल, अजून मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर ॲड होतो, आणि तो ऑर्गॅनिक मॅटर आहे तो इथं अजून डिपॉझिट होतो, त्यामुळे त्या तळ्याची जी खोली आहे ती अजून कमी कमी होत जाते. ओके, आणि सॉइल मोठ्या प्रमाणात तयार होते. त्यानंतर मग दुसऱ्या स्टेजेस तयार होतात, रोटेड फ्लोटिंग स्टेज आहे, त्यानंतर रिड स्वॅम स्टेज असे, मार्शी मिडेव आहे, त्यानंतर वूडलँड स्टेज आणि फॉरेस्ट. अशा प्रकारे एक कम्युनिटी वॅनिश होते, ती फेवरेबल कंडिशन दुसऱ्या कम्युनिटीसाठी करते, त्यानंतर ती कम्युनिटी वॅनिश होते,
त्यानंतर ती फेवरेबल कंडिशन दुसऱ्या कम्युनिटी करते, म्हणजे ज्यावेळेस रोटिंग फ्लोटिंग स्टेज आहे ती काय होते, परत त्यानंतर ती वॅनिश होते आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये काय ऑर्गॅनिक मॅटर ॲड करते. आणि दुसरं तिथं एक महत्त्वाचं रिझन म्हणजे काय, तिथं ट्रान्सपिरेशन रेट जास्त वाढत असतो. ट्रान्सपिरेशन रेट जास्त वाढलं की जे वॉटरचा लॉस आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि हळूहळू हळूहळू त्या तळ्याची जी खोली आहे ती कमी होत जाते आणि एकदम शॉलो बनत जातं. त्यानंतर जे दुसरं जे सांगितले रेड स्वॅम स्टेज, जे आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला टायफा म्हटलं जातं, ज्याला आपलं मराठी भाषा कांझाळ म्हणतो आपण, जिथं दलदलीचा भाग आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे बेटंच्या बेटं ग्रोथ होतात बघा त्या पाण्यामध्ये. त्याचं काय मोठ्या प्रमाणामध्ये तिथून त्याच्याकडून ट्रान्सपिरेशन रेट सुद्धा होतो, त्यामुळं जास्तीत जास्त पाणी कमी होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मातीही तळ्यामध्ये साठत जाते. ओके, त्यानंतर मार्शी शॅडोज येतात, यांचा सुद्धा ट्रान्सपिरेशन रेट जास्त असतो, त्यामुळे वॉटर लॉस मोठ्या प्रमाणात होतो आणि ह्या ट्रान्सपिरेशन रेटमुळे हळूहळू त्या तळ्यातलं पाणी कमी होऊन एका मातीमध्ये म्हणजे पूर्ण मैदानामध्ये कन्वर्जन होतं. त्यानंतर ती स्टेज झाले की मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर हा सॉइलमध्ये डिपॉझिट होतात, मायक्रो न्यूट्रिएंट असेल मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अवेलेबल होतं दुसऱ्या प्लांटच्या ग्रुपसाठी आणि ते प्लांट ग्रुप हळूहळू एक प्लांट ग्रुप काय होतो तिथं डॉमिनंट होतो, वॅनिश होत जातो आणि शेवटी जी फॉरेस्ट आहे तिथं काय तयार होतो, त्या तळ्याच्या ठिकाणी पूर्ण फॉरेस्ट तयार होतं, त्याला काय म्हटलं जातं क्लायमॅक्स कम्युनिटी. हे लाईक 200-300 कितीही वर्ष जाऊ शकतात. ओके, दिस डिपेंड्स ऑन द प्रोसेस, ऑल्सो डिपेंड्स ऑन द नेचर्स एन्व्हायरमेंट, दीज आर द फॅक्टर्स. नाव आता आपण ह्याच्यामध्ये आपण ह्याची ते थेरी बघूया, पण हे डायग्राम लक्षात ठेवा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला याची कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तर मी तुम्हाला थेरी याच्यातली घेतो. ओके, हायड्रोसियर्स. हायड्रोसियर्स म्हणजे काय, सक्सेशन बिईंग इन ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट. ज्यावेळेस सक्सेशन हे ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट्समध्ये सुरू होतं, सक्सेशन बिईंग इन ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट लाईक पॉन्ड्स, लेक, इट इज कॉल्ड ॲज हायड्राज सक्सेशन. द डिफरंट स्टेज ऑफ हायड्राज सक्सेशन इज कॉल्ड ॲज हायड्रोसियर्स. ज्या हायड्राज सक्सेशनच्या ज्या वेगवेगळ्या स्टेज आहेत, फ्री फ्लोटिंग, त्यानंतर सबमर्ज्ड, फायटोप्लँक्टन्स, ह्या वेगवेगळ्या स्टेज आहेत त्याला काय म्हणायचं, हायड्रोसियर्स. द व्हेरियस स्टेज ऑफ हायड्रोसियर्स आर फॉलोइंग. हायड्रोसियर्समधल्या कोणकोणत्या वेगवेगळ्या स्टेज आहेत ते आपण याच्यामध्ये आपण याचा स्टडी करणार. तर ती पहिली स्टेज आहे ते फायटोप्लँक्टॉन स्टेज. दिस फायटोप्लँक्टॉन स्टेज इन हायड्राज, इन द हायड्राज सक्सेशन, फायटोप्लँक्टॉन्स अँड झूप्लँक्टॉन्स आर द पायोनियर कॉलिनर्स. इन द हायड्रोसियर्स, हा तो बऱ्याच वेळेला विद्यापीठाच्या एमसीक्यूमध्ये हा प्रश्न विचारला जातो, इन द हायड्राज सक्सेशन --& आर द पायोनियर कॉलिनायझर्स. That is a phytoplanktons and zooplanktons. Remember these two words, very important. आता ह्याच्यामध्ये ते phytoplanktons आणि zooplanktons कोण आहेत. Phytoplanktons means काय, phyton means related to the plant. Okay, that is a this will be the algae. This phytoplanktons may be most type of the algae. That is a blue green algae, this is a blue green algae, the green algae, that is a spirogyra, डायमंड अँड बॅक्टेरिया आर द फर्स्ट ऑर्गॅनिझम टू कॉलनाइज. हे जे प्लांट स्पेसिस आहे म्हणजे अल्गी आहे याच्यामध्ये, मग ब्ल्यू ग्रीन अल्गी असेल, ग्रीन अल्गा असेल, डायमंड डायटम्स असतील अँड बॅक्टेरिया आर द फर्स्ट ऑर्गॅनिझम टू कॉलनाइज. स्पायरोगायरा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शेवाळ हे ग्रोथ होत असतं. ऑल दीज ऑर्गॅनिझम्स ॲड लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर आफ्टर देअर डेथ. आता पूर्ण जर ते तळं जर आच्छादलं असेल ह्या अल्गीने, तर ज्यावेळेस त्याची लाईफ सायकल एंड होते त्या अल्गेची, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर, ऑल दीज ऑर्गॅनिझम्स ॲड लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर आफ्टर देअर डेथ. आफ्टर देअर डेथ दे ॲड द लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. दीज मॅटर्स सेटल ॲट द बॉटम ऑफ द पॉन्ड्स. दीज ऑर्गॅनिक मॅटर फायनली सेटल ॲट द बॉटम ऑफ द पॉन्ड अँड फॉर्म ऑर्गॅनिक मॅन्युअर. अँड दे फॉर्म द ऑर्गॅनिक मॅन्युअर्स अँड दे फॉर्म द ऑर्गॅनिक मॅन्युअर्स. ओके, अँड दीज फायटोप्लँक्टन्स ऑकर्स ॲट द डेप 10 feet वॉटर. हे 10-20 feet हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे फायटोप्लँक्टन्स आपल्याला दिसून येतात. आणि फायटोप्लँक्टनची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर देखील मोठ्या प्रमाणामध्ये ॲड केला जातो आणि तिथं काय सॉइल फॉर्मेशन प्रोसेस सुरू होते. तर ही पहिली स्टेज आहे हायड्रोसियर्समधली फायटोप्लँक्टॉन स्टेज. देन सेकंड इज द सबमर्ज्ड स्टेज. आता या सबमर्ज्ड स्टेजमध्ये काय बघा आपण, द फायटोप्लँक्टॉन स्टेज इज फॉलोड बाय सबमर्ज्ड स्टेज. आता मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर अवेलेबल झाला आहे, त्यानंतर वॉटरची डेप्थ आहे ती सुद्धा काय झालेली आहे, कमी झालेली आहे.
ओके आता सॉइल फॉर्मेशन पोसेस स्टार झालेले आहे, त्यामुळे काय होतं तर द फायटोप्लांक्टॉन स्टेज नंतर सबमर्ज्ड स्टेज येतात की काही पाण्याच्या तळापासूनच काही झाडं पाण्यात ग्रोथ होतात. दिस फायटोप्लांक्टॉन स्टेज इज फॉलोड बाय सबमर्ज्ड स्टेज ड्यू टू सेडिमेंटेशन, कारण आता तिथं गाळ तयार झालेला आहे. ड्यू टू सेडिमेंटेशन द सॉइल सेटल ॲट द बॉटम ऑफ द पॉन्ड. दिस सॉइल विल बी द सेटल ॲट द बॉटम ऑफ द पॉन्ड्स अँड ऑर्गॅनिक मॅटर्स ॲडेड टू दिस सॉइल. दिस ऑर्गॅनिक मॅटर इज ॲडेड टू दिस सॉइल. ॲज रिझल्ट सॉइल लेवल इन्क्रीजेस, त्यामुळे काय होतं ऑर्गॅनिक मॅटर असेल सॉइलमध्ये ॲड झाल्यामुळे काय होते सॉइलची देखील डेप्थ काय होते इन्क्रीज होते, सॉइलची साईज वगैरे काय होते इन्क्रीज होते, त्यामुळे तळ्याची डेप्थ ही कमी होत जाते. ॲज रिझल्ट सॉइल लेवल इन्क्रीजेस, त्यामुळे सॉइलची लेवल काय होते ॲज रिझल्ट सॉइल लेवल इन्क्रीजेस अँड वॉटर डेप्थ डिक्रीजेस, त्यामुळे सॉइलची लेवल इन्क्रीज होते, गाळाचं प्रमाण वाढतंय आणि गाळाचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं आहे तर तळ्याची जी खोली आहे ती कमी होते. जसं आपण विहिरीमध्ये बघतो आपलं तर गाळ विहिरीमध्ये गाळ जास्त झाला तर विहीर मोजत येत असते. दिस कंडिशन रिप्लेस फायटोप्लांक्टन्स बाय सबमर्ज्ड हायड्रोफाइट लाईक कारा वॅलिसनेरिया आयलोडिया अँड हायड्रिला पोटॅमोगेंटॉन ETC. काय हे प्लांट्स आहेत. दिस कंडिशन रिप्लेस फायटोप्लांक्टन्स बाय द सबमर्ज्ड हायड्रोफाइट्स आहेत हे, त्यामध्ये कारा असेल वॅलिसनेरिया असतील इलोडिया हायड्रोला आणि पोटेमेंगटॉन ETC. द सबमर्ज्ड हायड्रोफाइट फॉर्म अ टँगल्ड मास अँड हॅव अ मार्क्ड इफेक्ट अपॉन द हॅबिट. ओके द सबमर्ज्ड हायड्रोफाइट्स आहेत ह्याच्यामध्ये फॉर्म अ टँगल्ड मास, द सबमर्ज्ड हायड्रोफाइट फॉर्म अ टँगल्ड मास अँड हॅव मार्क्ड इफेक्ट अपॉन द हॅबिटॅट. व्हेन दीज प्लांट्स डाय, ज्यावेळेस हे प्लांट्स काय व्हेन दीज प्लांट्स डायज They remains at the bottom of the ponds and form the fertile soil. Therefore, due to the addition of organic matter, when these plants get died, they add more organic matter and they become, soil become more fertile. This process make the pond shallow. त्यामुळे काय होतं मोर अमाऊंटमध्ये ऑर्गॅनिक मॅटर ॲड केल्यामुळे सॉइलमध्ये, त्यामुळे सॉइलचं प्रमाण अजून जास्त प्रमाणामध्ये ते सॉइलचं प्रमाण काय होतं तर जास्त प्रमाणामध्ये सॉइलचं प्रमाण तिथं वाढतं, त्यामुळे त्याची डेप्थ कमी होते. And pond shallow and become unfit for the survival of submerged stage. And this become the unfit due to the addition of more organic matter. This will be the made unfit for the survival of submerged plants. Okay. आता ॲक्च्युली तुम्हाला ह्याच्या ज्या सगळ्या स्टेजेस आहेत, मी तुम्हाला उद्या एक आमच्या शेजारच्या विहिरीचा एक विहीर आहे तिथं बऱ्याच वर्षापासून, म्हणजे मी लहान असल्यापासून ती बंद आहे, आज त्या ठिकाणी त्या विहिरीची काय कंडिशन आहे मी तुम्हाला उद्या त्याचा फोटो काढून तुम्हाला ग्रुपवरती पाठवेल. तिथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तिथं झाडं त्या विहिरीमध्ये कसे उगवले आहेत ओके ते तुम्हाला पाहता येतील. देन लास्ट स्टेज इज अ फ्लोटिंग स्टेज. डिक्रीज वॉटर लेवल, आता वॉटर लेवल डिक्रीज झालेले आहे, वॉटर लेवल काय झालेलं आता डिक्रीज झालेलं आहे, सॉइलची डेप्थ इन्क्रीजेस झालेले आहे ओके, सॉइलचा लेअर हा इन्क्रीज झालेला आहे. डिक्रीज वॉटर लेवल अँड ॲक्युम्युलेशन ऑफ सेडमेंटेशन, मोठ्या प्रमाणामध्ये गाळ तिथं साचल्यामुळे डेड ऑर्गॅनिक मॅटर लीड्स टू द अपिअरन्स ऑफ फिक्स फ्लोटिंग हायड्रोफाइट्स, त्यामुळे तिथं फेवरेबल कंडिशन जे फिक्स फ्लोटिंग हायड्रोफाइट आहे त्यामुळे फेवरेबल होते, लाईक लोटस कमळ असेल निलोंबो ओके त्यानंतर ट्रॅपा ETC ॲज वेल ॲज सम फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट लाईक ॲझोला इकोर्निया पिस्टिया, हे जे तुम्ही आपण नॉर्मली आपण बघतो नदीमध्ये वगैरे फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट, ते फ्री फ्लोटिंग हायड्रोफाइट काय होतात तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होतात. द सेडमेंटेशन ऑफ सॉइल पार्टिकल्स अँड डिपॉजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर फर्दर कंटिन्यू अँड पॉन्ड्स बिकम शॉलो. द सेडमेंटेशन ऑफ द सॉइल पार्टिकल मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचल्यामुळे अँड डिपॉजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर फर्दर कंडिशन अँड पॉन्ड्स बिकम शॉलो, त्यामुळे शाळा जो तळ्याची जी आता डेप्थ बघतो ती कमी 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 पूर्ण होत जाते, कारण मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जर तळं जर एवढं खोले असेल ओके आणि प्रत्येक वेळेस इथं ऑर्गॅनिक मॅटर गाळ साचत गेला, ऑर्गॅनिक मॅटर गाळ साचत गेला तर काय होईल त्याची जी खोली आहे त्या काय होईल कमी होईल. दिस हॅबिटॅट इज अनफिट फॉर फ्लोटिंग प्लांट्स अँड दे डिसअपिअर. दिस एरिया इज नाउ फिट फॉर द ग्रोथ ऑफ रेड सेडमेंट प्लांट. Now due to the accumulation of more amount of sedimentation, organic matter, now these are the unfavorable for floating stage and become favorable for the reed swamp plants. Okay, तर आज आपण इथं थांबूया, तीन स्टेज बघितल्या, दुसरं एक लेक्चर असेल त्यामध्ये आपण तीन स्टेजेस ह्याचे आपण डिस्कस करणार आहोत. ओके okay?